नमस्कार, मी संकेत आवटे. 2024 एकापेक्षा एक स्टॉक बॉम्ब होण्याचे चान्सेस आहेत भारतीय मार्केटकडं अशा दृष्टीनं बघितलं जात आहे ना. ते जगातलं टॉप परफॉर्मिंग मार्केट असू शकतं असं आता सध्या म्हटलं जात आहे. मग जर देशाला पुढे वाढायचं असेल तर काही सेक्टरवर काम करावं लागेल. जर त्या सेक्टरवर काम केलं तर 101% त्या सेक्टरमधले काही स्टॉक अगेन रॉकेट होऊ शकतात. सो एक सिम्पल ब्रॉडर लेवलला जर आपण विचार केला तर डोक्यामध्ये एक चित्र क्लिअर असायला पाहिजे की भारताची ग्रोथ होणार आहे का, तर 100% होणार आहे. जर भारत मोठा होणार असेल तर भारताला मोठा होण्यासाठी काही सेक्टरवर काम करावं लागेल. जसं तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या काळामध्ये लाईट्सचा भरपूर प्रॉब्लेम असायचा, इलेक्ट्रिसिटी नसायची, रात्रभर फॅन बंद, झोप लागायची नाही, हे सगळे प्रॉब्लेम होते. पण आता तो प्रॉब्लेम बऱ्या प्रमाणात कमी झाला आहे. खेडेगावांमध्ये सुद्धा एवढं जास्त पॉवर कट होत नाही जे आधी व्हायचे. पण आता अगेन ते क्रायसिस पुढे येण्याचे चान्सेस दिसत आहेत. पण त्यासाठी एक सेक्टर आहे रिन्युएबल एनर्जी, जे की आपलं पहिलं सेक्टर आहे. पुढे जाऊन हेवी प्रमाणात त्यामध्ये कॅपिटल डिप्लॉय करण्यात येणार आहे. आता रिन्युएबल एनर्जी जर तुम्ही बघितलं ना सध्या, तर गव्हर्नमेंट प्रचंड PLI स्कीम त्यांना देत आहे की तुम्ही ग्रीन एनर्जीवर काम करा, रिन्युएबल एनर्जीवर काम करा. म्हणून वेगवेगळ्या कंपन्या, मग अदानी असतील किंवा सुझलॉन सारख्या कंपन्या असतील, मेजरली यावर काम करत आहेत, ज्यामधून रिन्युएबल एनर्जी क्रिएट होते. ऑलरेडी डिमांड भयंकर आहे. मग जी कोलमधून सुरू आहे तो तर बिझनेस सुरू राहणारच आहे. बाकी मोड्स ऑफ एनर्जी क्रिएशन आपल्याकडे जे आहे त्यामधून एनर्जी क्रिएट होत राहणार, बट रिन्युएबल एनर्जी एक मोठा सोर्स बनवण्याकडे आत्ता फोकस सध्या सुरू आहे. मग यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीज यामध्ये काम करतात. त्यामधली पहिली कंपनी मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतोय, कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय कुठल्या कंपन्या यामध्ये काम करतात. सुझलॉन आहे, टाटा पॉवर आहे, अदानी पॉवर आहे. अदानी ग्रीन आहे, मेजरली ग्रीन एनर्जीमध्ये काम करते. CG पॉवर आहे, सरकारी माल, एकदम चांगला परफॉर्मन्स. हे सगळे स्टॉक परफॉर्म पण चांगले करतात. आता सुझलॉन कॉन्ट्रोवर्सियल स्टॉक आहे, बाकी तुमचा विचार असेल. पण एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय जो प्युअरली ग्रीन एनर्जीमध्ये काम करतो किंवा रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करतो. एनर्जी आली, आता इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. कारण जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर तिथं ग्रोथ होणार आहे का? 100% नाही. कारण जर इन्फ्रास्ट्रक्चरच नाही तर आपला देश ग्रो होऊ शकणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चरवर भयंकर फोकस गव्हर्नमेंटचा आहे. मग यासाठी मोठमोठे रोड्स, मोठमोठ्या रेल लाईन्स, मोठमोठे एअरपोर्ट, त्याचबरोबर मोठमोठ्या बिल्डिंग्ज, मोठमोठ्या सिटीजना डेव्हलप करण्याचं काम, मेट्रो, अशा अनेक गोष्टींवर ऑलरेडी गव्हर्नमेंटने काम बरंच केलंय आणि अजून बरंच बाकी आहे जे केल्याशिवाय भारताची डेव्हलपमेंट होणार नाही. मग जर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ट होत आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ट करणाऱ्या कंपन्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. लेट्स से XYZ कंपनीला भारतात द्यायचं आहे आणि भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे, तर त्यासाठी भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं पाहिजे ना. तेवढे एअरपोर्ट पाहिजेत, तेवढे ट्रॅव्हलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज पाहिजेत, ऑप्शन्स अवेलेबल असायला पाहिजेत, रोडची कंडिशन चांगली असायला पाहिजे. कारण त्यांच्या कंपनींचा माल आहे तो इकडून तिकडे जाणार असतो, त्यासाठी सुविधा वेगवेगळ्या असायला पाहिजेत, चांगली सिक्युरिटी असायला पाहिजे आणि हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंडर येतं. जसं की सौदी अरेबिया भारतामध्ये $100 billion गुंतवणूक करणार आहे. स्वतः दी ग्रेट अदानी साहेब सुद्धा $100 billion गुंतवणूक करणार आहे. आता अदानी करताय तर अंबानी गप बसणार आहेत का? नाही, तर अंबानी सुद्धा $70 billion गुंतवणूक करणार आहेत. सो इट्स रिअली ह्यूज, मोठ्या प्रमाणात ते पैसा यामध्ये डिप्लॉय करतायत. मग यामध्ये खूप मोठमोठे ब्रँड्स इन्वॉल्व आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. जसं JSW इन्फ्रा जबरदस्त रिटर्न हा स्टॉक देतोय, त्यातच अदानी इंटरप्राइजेस, कारण इन्फ्रा इंटरप्राइजेस अंडरच येतं. जसं त्यांना धारावीचे वेगवेगळे प्रोजेक्ट मिळालेत, मोठ्या प्रमाणात इन्फ्रावरती काम करतायत. आता स्वतःचे एअरपोर्ट त्यांचे खूप जास्त आहेत, स्वतःचे म्हणजे आता मालकी हक्क त्यांच्याकडे असल्यासारखाच आहे. जरी गव्हर्नमेंटचे असले तरी सुद्धा पण मालक अदानीच आहेत. अक्षरशः आता मुंबई एअरपोर्टचा बोर्ड सुद्धा ते बदलायला निघाले होते, अदानी एअरपोर्ट करत होते. नो डाऊट विरोध झाला, पण आहे त्यांच्याकडे. RVNL रेल विकास निगम लिमिटेड ही सुद्धा कंपनी, सरकारी माल तुम्हाला माहितीच आहे, जो की चांगला परफॉर्म आजपर्यंत करत आलाय. मग इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं तर तिथं काहीतरी बनणार ना, मॅन्युफॅक्चर होणार. मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, म्हणून मी तिथं मॅन्युफॅक्चरिंग करायला उतरणार ना. मग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? मेक इन इंडियावर खूप जास्त आता फोकस केला जातोय. मेक इन इंडिया रिझन काय आहे? तर आपण इम्पोर्ट जास्त करतो, आता आपल्याला काय करायचं आहे? एक्सपोर्ट जास्त करायचं आहे, जेणेकरून आपला GDP अजून चांगला होईल, देशाचा विकास होईल. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जर झालं तर भारतामध्ये जॉब क्रिएट होतील, लोकांना नोकऱ्या मिळतील, परिणामी लोकांच्या हातामध्ये पैसा खेळत राहील. जर लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर आपला पर कॅपिटा इन्कम वाढत जाईल आणि अगेन भारताची ग्रोथ होऊ शकते.
कारण खर्च करायला अगेन आपल्याकडे पैसा आला, आपल्याकडे पैसा आला आपण खर्च करतोय, खर्च करून काहीतरी बाय करतोय, तेच काहीतरी जे बाय करतोय त्याला अजून डिमांड क्रिएट होते आणि अगेन मॅन्युफॅक्चरिंगला वाव मिळतो. म्हणून भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगची ग्रोथ खूप जास्त आहे. आता फक्त ग्लोबल दृष्टीने आपण याच्याकडे बघणार नाही आहे, मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारताकडेच ऑलमोस्ट 150 कोटी लोकसंख्या आहे. आता एवढी मोठी लोकसंख्या भारतातच असताना टेन्शन नाही आहे, कारण कन्झम्पशनच भारतामध्ये तेवढं होणार आहे. म्हणून मॅन्युफॅक्चरिंगला ग्रोथ ही कायमच राहणार आहे. जरी ग्लोबल मार्केट थोडंसं डाऊन राहिलं तरीसुद्धा भारत देशावर मेजर परिणाम होणार नाही, कारण खाणारे हातच एवढे आपल्या देशामध्ये अवेलेबल आहेत. म्हणून भारतीय मार्केटच ह्यूज आहे. जर आकड्यांवरच बोलायचं झालं तर 2023 जर एक्सपोर्ट बघितला तुम्ही तर तो ऑल टाइम हायवर होता, $447 बिलियन होता. पण 2019 $422 बिलियन होता. म्हणजे कन्सिस्टंटली आपल्याला हा ग्रो होताना पाहायला मिळतो. एवढंच नाही आहे, आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. भारतामधून शस्त्रास्त्र खूप जास्त एक्सपोर्ट केली जात आहे, तुम्ही ऐकलं असेल. डिफेन्सची डिमांड प्रचंड वाढते, जर तुमचा देश वाढतोय ना तर तिकडे तुमचा डिफेन्स स्ट्रॉंग असायला पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे, एक क्रीम देश म्हणू शकतो, प्रत्येक जण सोन्याचा देश म्हणून आता भारताकडे बघतोय. मग यामुळे मे बी प्रॉब्लेम्स पुढे जाऊन क्रिएट होऊ शकतात. भारताला सुरक्षा तेवढीच स्ट्रॉंग राखावी लागेल. म्हणूनच तुम्ही ऐकलं असेल HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स खूप जास्त हत्यारं एक्सपोर्ट आता करायला लागलं आहे. आपण वेगवेगळे हेलिकॉप्टर्स बनवतोय, तेही स्ट्रॉंग आणि चांगल्या दर्जाचे कमी प्राईजमध्ये बनवतोय, त्यामुळे HALची डिमांड वाढते. त्याचबरोबर माझगाव डॉकची डिमांड वाढते. एवढंच नाही तर फिनोलेक्स पाईप ही सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे, अशा कंपन्यांची निवड करू शकता. प्रिन्स पाईप सारखी कंपनी आहे, मारुती सुझुकी आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, टाटा मोटर्स आहे. म्हणजे थोडंसं ऑटोमोबाईलकडे आपण वळतोय, कारण हे लोक मॅन्युफॅक्चरिंग करतायत आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्येच डिमांड कशाची येते, ऑटोमोबाईलची येते. बिकॉज आपल्यांना गाडी प्रचंड गरजेची आहे. प्रत्येकाला घरी एक कार स्वतःची हवी, बाईक स्वतःची हवी, प्रत्येकाचं बेसिक स्वप्न इथनं सुरुवात होतं. स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे. टू व्हीलर तर काय ऑलमोस्ट सगळेजण घेतातच, म्हणजे कितीही जरी आपली परिस्थिती डाऊन असली तरी थोडंफार मागे पुढे ॲडजस्ट करून आपण एखादी टू व्हीलर घेतो. पण त्याच्या पुढचं स्वप्न काय असतं, मला फोर व्हीलर पाहिजे आणि माझा चांगला स्वतःचा बंगला पाहिजे. बंगला अगेन ना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण उतरतो आणि स्वतःची कार म्हणजे आपण ऑटोमोबाईलमध्ये उतरलो. सो याची डिमांड कंटिन्युअसली पुढे वाढत जाणार आहे, कारण जसं आपण आपली लाईफस्टाईल अपग्रेड करत जाऊ तसतसं आपल्याला कारची डिमांड होतच जाते. आणि जरी आपण बेसिक एखादी कार घेतली तर परत आपण लक्झरीवर जातो, कारण 1 लाख सॅलरी, 2 लाख सॅलरी, 5 लाख सॅलरी, 10 लाख सॅलरी जशी आपली सॅलरी वाढत जाते तशी आपली लाईफस्टाईल आपण अपग्रेड करतो आणि तशा कारसुद्धा अपग्रेड करतो. म्हणूनच ऑटोमोबाईलची डिमांडसुद्धा पुढे कंटिन्यू राहणार आहे. पुढचं सेक्टर यातच येतं ज्याला म्हटलं जातं कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कॅपिटल गुड्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगतो, XYZ वस्तू मला बनवायची, मला घड्याळ बनवायचं आहे. घड्याळ बनवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, घड्याळ बनवण्यासाठी जी मशिनरी लागेल, ती कॅपिटल गुड्समध्ये येते. मग कॅपिटल गुड्स बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत त्यावर पण आपलं लक्ष असायला पाहिजे. मग यामध्ये पहिली कंपनी येते BHEL, बेल माहितीच आहे तुम्हाला, ABB इंडिया, किर्लोस्कर ब्रदर्स, या सगळ्या कंपन्या कॅपिटल गुड्समध्ये येतात. त्यापेक्षा अनेक कंपन्यांची लिस्ट मी तुम्हाला सांगू शकतो, पण हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, जबरदस्त वाढणारे स्टॉक्स आहेत, म्हणून माझं लक्ष यावर गेलं. आता हे सगळं ग्रो होत असताना आपल्याला गरजेचं काय असतं? लॉजिस्टिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं, कंपन्या उभा केल्या, मशिनरी उभा केल्या, पण त्यामधून ट्रान्सपोर्टेशन कसं होणार? तर याला गरजेचं आहे लॉजिस्टिक. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, आता आपल्याला घरात बसून प्रत्येक गोष्ट ऑर्डर करायची सवय लागली. हां, मला हा ब्लॅकबेरीचा शर्ट घ्यायचा आहे ना, तर याची प्राईस ऑनलाईन काय असेल, ऑफलाईन काय असेल, या वेबसाईटवर काय, त्या वेबसाईटवर काय, हे आपण घरी बसल्या बघतो आणि जिथून स्वस्त मिळतं तिथून ऑर्डर टाकतो. मग ही केलेली ऑर्डर आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जे लागेल ते लॉजिस्टिक लागेल. आता प्रत्येक गोष्ट घर बसल्या मिळते, इवन झोमॅटोवरून सुद्धा, स्विगीवरून सुद्धा आपण फूड ऑर्डर करतो, लॉजिस्टिकमध्ये येतं. आणि या लॉजिस्टिकमुळेच ऑटोमोबाईलची ग्रोथ होतीये, कारण टू व्हीलर पाहिजे, फोर व्हीलर पाहिजे, ट्रक्स पाहिजेत, ट्रॅक्टर्स पाहिजेत, प्रत्येक गोष्ट गरजेची आहे. म्हणून लॉजिस्टिक डेव्हलप करणं भारतामध्ये गरजेचं आहे. जर एखादी कंपनी मोठी उभा आहे आणि त्या कंपनीला जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल वेळेत मिळत नाहीये, परिस्थिती अवघड होणार. आज मी कोल्हापूरमध्ये राहतोय, कोल्हापूरच्या भोवताली अनेक MIDCs तुम्हाला पाहायला मिळतात. मग या MIDCsना समजा चेन्नईमधून, अमेरिकेमधून, दुबईमधून किंवा कर्नाटक, गुजरातमधून काही माल मागवायचा आहे, रॉ मटेरियल मागवायचं आहे, ते पोहोचण्यासाठीच लॉजिस्टिकची गरज असते. आणि जर ते नसेल
तर कठीण आहे, या कंपन्या रन कसा होणार? म्हणूनच लॉजिस्टिक डेव्हलप करणं भारतामध्ये गरजेचं आहे, आणि ते ऑलरेडी बऱ्या प्रमाणात आपण केलेलं आहे, आणि अजून पुढे जाऊन भयंकर डेव्हलप होणार. रिझन बिहाइंड दॅट की चायनामध्ये खूप जास्त क्रायसिस सुरू आहेत, चायनाला ऑप्शन म्हणून भारताकडे बघितलं जात आहे. नोडो, बाकी बऱ्याच देशांकडे, तायवानकडे वगैरे बघितलं जात आहे, तिकडेही जाणार बिझनेस, पण भारताकडेही काही प्रमाणात बिझनेस येणार, आणि परिणामी भारताच्या लॉजिस्टिकमध्ये चांगली ग्रोथ होणार हे आपण यावर कन्व्हिन्स्ड आहोत. एक्झॅक्ट आकडे जर बघायचे झाले तर 2019 $190 बिलियन ही इंडस्ट्री 2025 $380 बिलियन होणार आहे. म्हणजे एवढी भयंकर ग्रोथ आपल्याला दिसते. यामुळे होणार काय तर लॉजिस्टिकची जी कॉस्ट आहे ती कमी होत जाणार. जर लॉजिस्टिकची कॉस्ट आपण 2011 साली बघितली ना तर ती जवळपास 12-14% होती, ते आत्ता डायरेक्ट कमी होऊन 7.8-8% पर्यंत आले, जे आता सरकारला 7% घेऊन यायचे आहे. मग यासाठी अनेक गोष्टींवर काम करावं लागणार. मग यामध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात तर VRL लॉजिस्टिक, VRLच्या अनेक ट्रक्स तुम्ही बघितले असतील रोडवर, त्याचबरोबर इरकॉन आहे, TCI नावाचा एक स्टॉक आहे. एकदा जाऊन या कंपन्यांना व्हिजिट करा, तुम्हाला अंदाज येईल काय लेवलला कंपन्या काम करतात. हे सगळं करत असताना एक सेक्टर जे इम्पॉर्टंट आहे ज्याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. माझ्याकडे मशिनरी आहेत, लॉजिस्टिक आहे, सगळं काही सुरू आहे, मग प्रत्येक गोष्ट मी कागदावर लिहून, पेननी लिहून, कॉल करून सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत का? नाही. तर याला ऑटोमेशनवर कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जेवढं याला आपण ऑटोमेशनवर करू तेवढा आपल्यासाठी फायदा होतो. सिम्पल आहे, रिचमी प्लॅटफॉर्म आहे आपला. रिचमी प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला स्टॉकची लिस्ट दिसते, त्या स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक करता. मी जेव्हा इथून त्या स्टॉकला चेंज करतो ते स्टॉक तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये बदलतात हो, माहिती नाही अजून, आपण या नंबरला कॉल करणार, सविस्तर माहिती माझ्या टीमकडून घेऊ शकता. म्हणजे काय, याला ऑटोमेट केलं आम्ही, की लाखो लोकांना मॅनेज करायचं असेल ना तर एवढ्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बनवावी लागते, आणि याच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण मोठ्या लेवलला प्रॉफिट्स जनरेट करू शकतो. तुम्ही जर ऑलरेडी रिचमीमध्ये गुंतवणूक केली असेल तर प्लीज एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्हाला किती % रिटर्न सुरू आहेत, म्हणजे बाकी लोकांना पण समजू द्या की काय रिटर्न्स आम्ही आजपर्यंत प्रोव्हाइड केलेत. सो हे ऑटोमेशनवर आम्ही चालवतो. मग हे ऑटोमेशन करण्यासाठी प्रत्येक कंपनीची नीड असते, म्हणूनच IT सेक्टरची गरज आपल्याला नेहमीप्रमाणे लागणार आहे. सपोज जर आपल्याला एखाद्या मशीनला ऑटोमेशनवर टाकायचं असेल, ऑटोमॅटिकली तो पार्ट्स घेईल, त्याच्यावर काम करेल आणि तो पुढे पाठवेल, तर त्यासाठी प्रोग्रामिंग लागतं, IT लागतं, आणि हे IT प्रत्येक कंपनीला इनहाऊस डेव्हलप करणं एवढं सोपं असतं. मग त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची गरज असते. मग IT फक्त सॉफ्टवेअर रिलेटेड काम करणाऱ्या कंपन्या नाही तर त्याच्या हार्डवेअर रिलेटेड काम करणाऱ्या कंपन्या असतील, सॉफ्टवेअरच्या कंपन्या असतील, सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या असतील, अनेक प्रकारच्या कंपन्या यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग कुठल्या कंपन्या आता सध्या मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, ज्या कंपन्या पुढे जाऊन चांगल्या ग्रो होऊ शकतात? मेजरली भारतात जर तुम्ही फोकस केला तर त्या कंपन्या आउट ऑफ इंडिया बिझनेस करणाऱ्या कंपन्या जास्त आहेत. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इन्फोसिस ही कंपनी काय करते, परदेशांमध्ये मॅक्सिमम काम करते, US आणि युरोपमध्ये. पण US आणि युरोपमध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती, ती आता कंट्रोलमध्ये आली. 11% डायरेक्ट महागाई 3% आली, आता लवकरच ते 2% घेऊन जाणार. जेव्हा जेव्हा महागाई वाढते तेव्हा तेव्हा या IT कंपन्यांना प्रॉब्लेम वाढायला चालू होतात, आणि आता याच IT कंपन्या ज्या डाऊन झाल्या होत्या, पडल्या होत्या, कन्सॉलिडेशनमध्ये गेल्या होत्या, त्या आता बाहेर येण्याचे चान्सेस काय आहेत, कारण महागाई कमी झाली आहे, आता परत इकॉनॉमी खोलायला सुरू झाली आहे, वेगवेगळे देश आता मोठ्या प्रमाणात परत बाहेर रिकव्हर होण्याचं काम करतायत, म्हणून इंडियन IT कंपन्यांना चान्स आहे. मग यामध्ये विप्रो आहे जो खूप जास्त पडला होता, आता परत ग्रो होण्याचे चान्सेस आहेत, त्यातच परसिस्टंट खूप चांगला स्टॉक आणि खूप चांगली ग्रोथ, सोनाटा सॉफ्टवेअर, इन्फोसिस, TCS आहे, HCL आहे, वन ऑफ द बेस्ट स्टॉक IT मधले, ज्यांनी हिस्टॉरिकल खूप चांगले रिझल्ट आपल्याला दिलेत. जर तुम्ही सोनाटा सॉफ्टवेअर बघितला, अग्रेसिव्ह वाढलेला आहे. तांदळाचा विचार आपण करू शकतो, तांदळामध्ये सुद्धा भयंकर ग्रोथ आपल्या इन्व्हेस्टरनी घेतलेली आहे. म्हणजेच या स्टॉकना एकदा तुम्ही डोळ्याखालून नजरेखालून घालवायचा आहे, पण कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. बिझनेस करायचं आहे, हे सगळं डेव्हलप करायचं आहे, तर एवढं सोपं आहे का? पैशाची गरज आहे, पैशाची देवाणघेवाण होणार, ट्रान्झॅक्शन होणार, इकडून पैसा तिकडे फिरणार, ते फिरवण्यासाठी तुमच्याकडून चार्जेस घेतले जाणार, कदाचित ते करण्यासाठी तुम्हाला लोनची गरज पडणार. जर पैसा हवा आहे तर आपल्याला जावं लागतं बँकेकडे, म्हणून बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मला आता ग्रोथ दिसते. गेले 1-1.5 महिना मी कंटिन्युअसली तुम्हाला सांगतोय की जेव एक कन्सॉलिडेशनचा पार्ट आला होता, एक डाऊन ट्रेंड बँकिंग मध्ये आला होता, ज्याला आपण गेले 6 महिने वर्षभर झालं निगेटिव्हली बघत होतो, पण आता बँकिंग मध्ये ग्रोथ येणं पॉसिबल आहे असं मला वाटतंय, कारण इकॉनॉमी खुलणार तर बँकिंगचा बिझनेस खुलायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून बँकिंग सेक्टरमध्ये RBI नियमांमुळे एक चांगला कंट्रोल आला, कारण बाहेरच्या बँका US आणि युरोपमध्ये जर तुम्ही बघितलं अनेक बँका कोलॅप्स होत आहेत, पण इकडे आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळत नाही, कारण RBI चांगला कंट्रोल, आणि तो असल्यामुळे आपल्याकडे बँकिंग सिस्टम स्ट्रॉंग आहे.
म्हणूनच बँकिंगवर थोडासा आपला फोकस पुढेही असायला पाहिजे. मग त्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या बँक आहेत, जसं की IDFC फर्स्ट, जबरदस्त ग्रोथ त्यानं दाखवली, GQG पार्टनर सारखे मोठे इन्व्हेस्टर त्यामध्ये आहेत, कॅनरा बँक जबरदस्त बँक आहे. थोडंसं लार्ज कॅपमध्ये आपण गेलो, मोठ्या बँका बघितल्या तर HDFC आहे, जी मर्जरनंतर कन्सॉलिडेशनमध्ये गेली होती, एक चांगली ग्रोथ त्यामध्ये दिसली नव्हती. HDFC बँक आणि HDFC लिमिटेड या दोघांचं मर्जिंग झालं. मर्जिंग होताना अनेक अडचणी येत असतात, अनेक आकडे गडबडलेले असतात. आता हळूहळू यांचे चांगले आकडे यायला सुरुवात होऊ शकते आणि कन्सॉलिडेशन पिरियडमध्ये एक ब्रेकआउट येऊ शकतो. ICICIमध्ये एक चांगला ब्रेकआउट आलेला आहे, SBIमध्ये एक चांगला ब्रेकआउट आलेला आहे. सो अशा बँकांवर आपली नजर ही लॉंग टर्म साठी असायला पाहिजे. सगळं झालं, बिझनेस उभा राहिला, लोन झालंय, माझं सगळं सुरळीत चालू आहे, पोटाला काहीतरी खाणार ना, पोटाला काय खाणार, त्यासाठी गरजेचं आहे FMCG. FMCG बरेच दिवस तुम्हाला रेंज बाउंड दिसत होतं, एक चांगला परफॉर्मन्स ओव्हरऑल सेक्टरमध्ये दिसत नव्हता. हा नो डाऊट कोलगेटनी, ब्रिटानियानी, ITC सारख्या स्टॉकनी चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, पण बरेच स्टॉक रेंज बाउंड होते किंवा थोडेसे अंडर परफॉर्म्ड होते. बट आता FMCGचा रेव्हेन्यू वाढण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण इकॉनॉमी अगेन बूस्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे जो कन्सॉलिडेशनचा पार्ट होता तो आता ब्रेकआउट देण्याच्या मार्गावर मे बी आपल्याला पाहायला मिळू शकतो. एक ॲव्हरेज रिव्हेन्यू ग्रोथ जर तुम्ही बघितली ना तर 27.9% इकडे आपल्याला पाहायला मिळते, जवळपास 28% ग्रोथ आपल्याला या सेक्टरमध्ये पाहायला मिळते. फूड प्रोसेसिंग मार्केट 2022 $307 trillion होतं, ते आता 2028 $547 trillion जाण्याची शक्यता आहे, म्हणजे एवढी मोठी ग्रोथ आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकते. म्हणूनच VBL काय ग्रोथवाला स्टॉक आहे ना, मजेदार मोमेंट येते त्या स्टॉकमध्ये. सो माय फेवरेट चार्ट तुम्ही म्हणू शकता, VBLचा चार्ट म्हणतोय मी. हा फंडामेंटली नो डाऊट खतरनाक कंपनी आहे, HUL थंड कंपनी आहे, कन्सिस्टंट रिटर्न देणारी कंपनी आहे, बट मोठा हत्ती आहे, तो चालतच राहतो आपल्या मजेत. कोलगेटमध्ये जबरदस्त मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली, नेस्ले, मारिको असे अनेक स्टॉक आपण यामध्ये FMCGमध्ये बघू शकतो ज्यांनी खूप चांगली ग्रोथ दाखवलेली आहे. पण असे स्टॉक निवडण्यासाठी थोडीशी एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ती आमच्या माध्यमातून हवी असेल, आमची मदत तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी हवी असेल, तुम्हाला वाटत असेल की आमच्यासारखी एखादी एक्सपर्ट टीम तुमच्या मागे उभी असावी जी चांगले स्टॉक तुमच्यासाठी निवडेल, तर या नंबरला कॉल करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, स्पेशली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.